तर याची रेसिपी कशी बनवायची हे पाहूयात। रेसिपी पाहण्या अगोदर पण तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलेले नसेल तर ते करून घ्या आणि त्या समोर एक बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल। तर लिंबाचं आंबट गोड आणि तिखट आपल्याला लोणचं बनवण्यासाठी मी या ठिकाणी 7 ते 8 लिंब घेतलेली आहेत। ही पिकलेली छान पिवळ्या कलरची आणि लहान साईजची आहेत। तर जी ज्याची पातळ साल असते अशी लिंब आपल्याला वापरायची आहेत। आता ही लिंब आपल्याला एका लिंबाचे 8 भाग असे कट करायचे आहेत। तर आपल्याला एका लिंबाचे छान असे रसरशीत लिंब आहेत, खूप छान रस आहे याच्यामध्ये। एका लिंबाचे आपल्याला 8 भाग करून घ्यायचे आहेत, म्हणजे लिंबाचे आपल्या ज्या फोडी आहेत त्या छान खूप मोठ्या देखील नाही आणि खूप छोट्या देखील होणार नाहीत। अशा प्रकारे या साईजचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आणि याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आता अशाच प्रकारे आपले जे लिंब आहेत आपण जे घेतलेली सगळे ते देखील मी कट करून घेते। तर ही कट करून घेतलेले आहेत मी सर्व लिंबू आणि त्यानंतर आपल्याला लागणारे साहित्य, मी एक अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। या ठिकाणी आपण गुळाचा देखील वापर करू शकतो। यानंतर 1 ते 1.5 चमचा मी सैंधव मीठ घेतलेलं आहे, म्हणजेच काळं मीठ, हे उपवासाला देखील चालतं। आणि 2 चमचे मी लाल पावडर घेतलेली आहे, मिरची पावडर। तर यामुळे कलर छान येतो आणि आपल्याला जे लिंबाला तिखटपणा येतो यामुळे येतो। तर लोणचं बनवायला आपण स्टार्ट करूयात, म्हणजे याची डायरेक्ट प्रोसेस आहे। हे इन्स्टंट लोणचं असल्यामुळे हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर जे आपण ह्या लिंबाच्या फोडी केलेल्या आहेत त्या मी एका पातेल्यामध्ये टाकून घेत आहे। हे आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे। तर यामध्ये पाण्याचा थोडाही वापर करायचा नाही आपल्याला, म्हणजे याच्यामध्ये पाणी अजिबात जाऊ द्यायचं नाही। तर हे लोणच्याच्या फोडी मी सॉरी ह्या लिंबाच्या फोडी मी या पातेल्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। आता यामध्येच आपण जे घेतलेली साखर होती ती देखील आपल्याला यामध्येच टाकून घ्यायची आहे। आणि लाल तिखट म्हणजेच ही काश्मीरी रेड चिली पावडर आहे। आणि हे जे मीठ घेतलेलं होतं ते देखील आपल्याला यामध्येच टाकून घ्यायचं आहे। आता यानंतर हे व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे आणि हे कुकरमध्ये आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। तर हे आता व्यवस्थित हलवून झालेलं आहे, आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामुळे काय होईल तर आपलं पाणी याच्यामध्ये जाणार नाही। यामुळे मी याच्यावरती छोटीशी प्लेट ठेवलेली आहे आणि कुकरमध्ये आपण जसं भात लावतो तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं अगोदर। आणि जे आपण याच्यामध्ये ठेवलेलं आहे लोणचं चपातीलं ते यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि आता झाकण लावून हे शिजवून घेऊयात। तर आता हे लिंबाचं लोणचं आपल्याला जवळजवळ 7 ते 8 शिट्ट्या येईपर्यंत व्यवस्थित मऊ शिजवून घ्यायचं आहे। हे मीडियमच हीट ठेवूयात आपण, म्हणजे छान मऊ आणि एकदम छान आपलं शिजेल लोणचं। तर हे लिंबाचं लोणचं छान शिजून झालेलं आहे, मस्त मऊ शिजलेलं आहे खाता येईल असं। आणि आपण जी साखर टाकली होती साखर आणि मीठ वितळून याचा छान रस देखील बनलेला आहे, पण हा रस आता सध्या खूप पातळ आहे त्यामुळे याला आता थोडंसं आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे। तर यामधील जे आपल्याला आता जो रस आहे हा मी आता दुसऱ्या एका पातेल्यामध्ये ओतून काढते, कारण की आपल्याला परत एकदा ते थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे, शिरप बनवायचं आहे त्याचं। आता याच्या फोडी आपल्याला नाही घ्यायच्या, फक्त रस घ्यायचा आहे। आता जो हा आपण रस काढलेला आहे याची आपल्याला एकदा टेस्ट पाहिजे आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये जे कमी वाटेल, म्हणजे आपल्याला जर गोड सरपणा किंवा तिखट आणि मीठ कमी असेल ना तर ते आता आपण टाकून घ्यायचं आहे। तर हे सिरप जास्त झालेलं आहे आणि थोडंसं कमी गोड लागते त्याच्यामुळे मी परत यामध्ये थोडी साखर टाकून घेत आहे। परत 1 ते 2 चमचे मी साखर याच्यामध्ये टाकलेली आहे, तिखट आहे व्यवस्थित आणि मीठ देखील। आता हे आपल्याला गॅसवरती व्यवस्थित थोडंसं शिरप तयार होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे।
आता हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला छान, म्हणजे याच्यातली साखर देखील वितळेल आणि हा जो रस आहे आपला आता खूप हा पातळ आहे, म्हणजे सिरप ज्या प्रकारचा आहे असतं किंवा लोणच्यामध्ये जसं आपल्याला सिरप असतं तसं हे याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे। हे कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली चिटकणार नाही, कारण याच्यामध्ये साखर आहे, याचा छान फाग झाल्यासारखाच होईल। आता जे आपलं हे सिरप आहे हे थोडंसं घट्ट झालेलं आहे, याची कन्सिस्टन्सी छान झालेली आहे, बघू शकता मस्त याला कलर आलेला आहे। आणि हे आता थोडंसं आणखी थोडं घट्ट कमीच दिसतंय, पण ज्यावेळेस आपण आता घट्ट म्हणजे ज्यावेळेस आपण गॅस बंद करू किंवा हे ज्यावेळेस थंड होईल ना त्यावेळेस ह्याची आणखी कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट होणार आहे, त्यामुळे आता हे प्रोसेस आपली झालेली आहे। आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला जे आपण लिंबाचं लोणचं बनवलेलं होतं म्हणजे ज्या फोडी सेपरेट काढलेल्या होत्या त्यामध्ये हे ओतून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपण याला एका भरणीमध्ये भरून ठेवणार आहोत। आता हे मी पूर्णपणे आपले जे लिंबाच्या फोडी काढलेल्या होत्या त्यामध्ये ओतून घेत आहे, हे पूर्णपणे ओतलेलं आहे आणि आता हे थंड झाल्यानंतर आपण याला एका काचेच्या भरणीमध्ये किंवा हवा बंद डब्यामध्ये ठेवून झाकण बंद करून ठेवायचं आहे। हे खूप छान तयार झालेलं आहे, याचा कलर पाहू शकता किंवा याचं टेक्स्चर खूप मस्त झालेलं आहे आणि याची चव देखील खूप सुंदर आहे, एकदम चटपटीत। तर आता हे लोणचं आपलं थंड झालेलं आहे तर मस्त एकदम छान बनलेलं आहे, बघू शकता याची कन्सिस्टन्सी खूपच सुंदर, याला कलर आलेला आहे। तर अशा प्रकारे आपलं आजचं हे इन्स्टंट लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे। आता हे लोणचं आपण एका हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवू शकतो आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जवळजवळ 1 ते 2 महिने हे छान टिकतं। तर अशा प्रकारे आपली आजची रेसिपी झालेली आहे, तर रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद, नंतर भेटूयात अशाच छान छान रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।